नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल धनंजय कोरडे. मी शेगाव तालुक्यातील दिवाणखुर्द या गावामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामपरिवर्तक म्हणून काम करत आहे. या ठिकाणी काम करताना मला सुरुवातीला गावामध्ये जाऊन ज्या समस्या लक्षात आल्या किंवा गावकऱ्यांचे जे प्रश्न होते त्याच्यावरती आपण बऱ्यापैकी जाणून घेतल्या. सर्वप्रथम गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या जे ग्रामपंचायतीची बॉडी असेल त्याचबरोबर ग्रामपंचायतीमधील सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थ यांच्याबरोबर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर PRA टूल्स वापरून आपण गावामधील सर्व माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे आम्ही एक विलेज डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे जो की गावाचा गावविकास आराखडा आपण तयार केला आणि हा आराखड्याच्या अनुषंगानं आपण पुढं गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जी काही कामं आहेत त्या आराखड्यामध्ये घेऊन त्याला DMC मान्यता देऊन आपण त्या गावाचा विकास करण्यासाठी सुरुवात केली. हे विकासाचं काम करत असताना आपण सुरुवातीला गावामधील जी पिण्याच्या पाण्याची अडचण होती ती लक्षात घेता कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून गावात गाव तलाव घेतला, शेततळं घेतलं आणि या शेततळ्याचा फायदा आता पाऊस पडल्यानंतर जेव्हा पाणी पर्क्युलेट होईल किंवा जमा होईल त्यावेळी त्या शेतकऱ्यांना तिथल्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल. त्याचबरोबर जे पाणी जमिनीच्या आतमध्ये जाईल पर्क्युलेट होईल तेच पाणी विहिरींमध्ये बोरवेलमध्ये रिचार्ज होऊन तेच पाणी परत आपल्याला प्यायला अवेलेबल होईल. याच पद्धतीनं आपण कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत गावामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून जे काही सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी VTP व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम हा जानोरी येते. तिथून 3 किलोमीटर वरती जानोरी इथं सेंटर आहे आणि त्या सेंटरच्या अनुषंगानं आपण विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत, जसं की ब्युटी पार्लरचा कोर्स आहे, त्याच्यानंतर टॅली DTP आहे. तर याचं प्रशिक्षण घेऊन ते विद्यार्थी भविष्यकाळामध्ये त्यांचा उदरनिर्वाह म्हणा किंवा त्यांना बेरोजगारी त्यांची कमी होऊन त्यांच्या घरात सुबत्ता येईल, आर्थिक सुबत्ता येईल असं मला वाटतं. त्याचबरोबर आपण गावांमधील ज्या काही महिला बचत गट होते ते सध्या बंद स्थितीत होते तर त्यांच्याशी बसून चर्चा करून विविध स्तरांवरती त्यांची माहिती घेऊन त्यांना विविध कृषी CMRC प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण त्यांना ग्रामोद्योग दिला आणि आता त्या सक्षमपणे त्या गावामध्ये काम करत आहेत. धन्यवाद. Thank you.